काय नेमकं आढावा घेतला आहे, काय नेमकं संघटनात्मक फेरबदल आहे? आदरणीय मुख्यमंत्री महोदय, एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इकडे आज आम्ही आढावा बैठक संपन्न केलेली आहे. पालकमंत्री महोदय, गुलाबराव पाटीलजी, किशोरराव, सर्व जिल्हाप्रमुख इथे उपस्थित आहेत. आम्ही जो आढावा घेतला आणि अहवाल मागवले आम्ही, त्यामध्ये आम्हाला दिसतं की आमची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे. चार चार पाच पाच आमदार आमचे आहेत, पालकमंत्री आमचे आहेत, जास्तीत जास्त नगरसेवक आमचे आहेत, जिल्हा परिषदचे सदस्य आमचे आहेत, मतदारांची संख्या त्यांचा कल आमच्याकडे जास्त दिसतोय. त्यामुळे इथलं वातावरण आम्हाला लोकसभेसाठी पूरक आणि आम्हाला अतिशय चांगलं असं वातावरण आम्हाला दिसतं. सर, या आढावा बैठकीमध्ये काय काय सूचना करण्यात आलेल्या आहेत, काय नवीन? आमच्या पक्षवाढीअंतर्गत ज्या ज्या सूचना द्यायच्या काही गोपनीय आहेत, काही आमच्या पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर काही आमच्या कार्यकर्त्यांना, युवा सेना महिला आघाडी यांना काही पक्षासंदर्भातल्या पक्षवाढीकरणाकरता निवडणुकीसंदर्भामध्ये ज्या ज्या आवश्यक सूचना आहेत त्या दिल्या गेल्या. जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघी मागणी केलेली आहे तुमच्या माहिती. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे. आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेने मोठा लक्ष आहात, त्यानुसार इथली परिस्थिती बघता. जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता, या शहरात मागणी होते, उमेदवारांची मागणी होते, कार्यकर्त्यांची मागणी होते, पालकमंत्री दुधारा देत आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांगणार की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्री धरणार आहोत. पण असं एक जनरली भाजपचं काय मित्र खराब पडेल की वर्षापासून भाजपचा उमेदवार आहे, म्हटलं चेहरा तुमच्याकडे कोण आहे की हा उमेदवार आमचा असू शकतो, आपला चेहरा आहे का? पक्षातील सर्व आमचे जिल्हाप्रमुख, आमदार, ज्येष्ठ जे आमचे लोक प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील. बघा, पक्षाचं तिकीट कोणाला मिळणं हे शेवटी वरच ठरतं. इथून आढावा जातो, अहवाल जातो, त्यानुसार कुठला सक्षम उमेदवार आहे त्यालाच तिकीट दिलं जातं. मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजपाबरोबर मीटिंग करतील, महायुतीची चर्चा होईल, त्यानुसार इथे उमेदवार दिला जाईल. आपण आग्रही का सर जळगाव लोकसभेचा? अगदी जोरात आग्रह आहे, आम्हाला मिळालंच पाहिजे हा मतदारसंघ. असा एक चेहरा तरी असतो ना जनरली, प्रत्येक पक्षाचा पण चेहरा असतो, शिवसेना चेहरा असेल ना, जर तुम्ही विचार केला असेल की हा हे मतदारसंघ, कारण तुमचा पालिकेला जर बघितला किंवा त्यांना शिवसेनेचे खूप प्राबल्य आहे, आमदार जास्त आहे, संघटन चांगलं आहे, म्हणजे एक दावा असतो महाराष्ट्रात चर्चा झाली की जळगावचं सीट तुम्ही मागा, पण ते चेहरा असेल का तुमच्या समोर असेल ना? ते स्वतः चेहरा आहे. अनेक मला भरपूर दिले साहेबांनी, मला अंबरनाथला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपण काल काय जेवलो त्याची आठवण राहत नाही, पण ज्या मुख्यमंत्री पाच वर्षानंतर मी केलेल्या कामाची पोचपावती विधेयकामध्ये मांडताना माझी नोंद घेऊन उल्लेख केला 2 मिनिटाचा, हेच माझं आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचं यश आहे आपलं. त्यामुळे मला इथली संपर्क दिलं ही पण जबाबदारी दिलेली आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिला जाईल. ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत, चिमणाबा आहेत, जिल्हाप्रमुख इकडचे इच्छुक आहेत, स्वतः जिल्हुक आहेत, इच्छुक आहेत आपले, महिला आघाडी आहेत, युवा सेनेचे लोक आहेत, जो चांगला चेहरा देता येईल, सर्वानुमते जे ठरेल तो चेहरा आम्ही तिथे नक्कीच आमच्या जे मनात आहे ते आम्ही मुख्यमंत्री कानात नक्की सांगू. स्टँडिंगला खासदार भाजपचे आहेत, आधी याच्यात आता वाद सुरू होऊन गेले, कारण की मध्यंतरी शिंदेगट आणि भाजपा या खासदारकीच्या जागेवरून आमने सामने आले होते, मात्र आपल्याकडे उमेदवार असा प्रबल्य उमेदवार आहे का किंवा नाव तरी सांगा ना. बघा, कुठले वाद सुरू नाहीये, इच्छा प्रकट करणं ही प्रत्येकाची इच्छा असते, पक्षाला वाटलं, पण हे जे वरचे नेते आहेत ते निर्णय घेतात शेवटी, वाद कुठलाच नाहीये. आमची मागणी आहे आम्हाला द्यावं, द्यावं नाही द्यावं वरचे लोक ठरवतील, आघाडी ठरवेल. दोन्ही साहेब प्रश्न असा की आता तुमची बैठक झाली, तुमचा मित्रपक्ष भाजपच्या नेत्याबद्दल काही तक्रार झाल्या इथे? तक्रार नाही, पण दुखणं रडगण असतच, ते त्यांची रणनीती वापरतात, आपल्याला आपली रणनीती खेळायची. थोडासा घरामध्ये सुद्धा दुजाभाव असतो, भेदभाव असतो, बहीण भावामध्ये एकमेकांना लाड जास्त करतं, प्रेम करतं, तर प्रत्येक पक्षाचे लोक त्यांचं जर पुढे ढकलतात असतात. थोडं तक्रार नाही आल्या, पण कुरबुरी छोट्या मोठ्या आहेत. आम्ही पूर्ण अहवालवर पक्षश्रेणी देऊ, त्यांना सुद्धा सूचना द्यायचा आम्ही प्रयत्न करू की तुम्ही जे करताय ते आमच्या आम्हाला सगळं कळतंय, आम्हाला त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या कानावर घालू, यांच्या ज्या अशा छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू.
चौधरी साहेब जनरल जर बघितलं की ज्यावेळेस मागच्या वेळेस जे पाच लोक म्हणजे पाच आमदार निवडून आले राज्य शिवसेनेत, त्याच्या अगोदर जर इतिहास बघितला 2019 चा, तर असे काही उमेदवार भाजपने ऑलरेडी अपक्ष उभे केले होते, यांना परत ताकद द्यायचं काम भाजप करतंय आणि यांना सांगितलं गेलं की हे उमेदवार तुम्ही राहणार. कारण जनरली धनगाव म्हणजे जळगाव ग्रामीण बघितलं, चोपडा बघितलं, पाचोरा बघितलं, हे मतदारसंघ आहेत. तुमचा परवडा बघितला, ह्या मतदारसंघामध्ये भाजपची एक दुसरी रणनीती तयार आहे की त्यांचे उमेदवार तयार बघा. खेळ खेळत असतात पण याच्यामध्ये जे स्थानिक लोक जे काम करत असतात या प्रकारचं काम की असे फूस देणे किंवा माणसांना फोडणे, पण मला वाटत नाही मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या गोष्टीवर नक्कीच लक्ष देतील. आम्ही त्यांच्या कामावर घालू असे आणि त्यांना सुद्धा माहिती असतं काय प्रकार चालतात ते, त्यांच्या त्यांचं सगळे बारीक बारीक सुखी गोष्टी लक्ष असतं त्यांचं. पण 2019 चा पॅटर्न ते पुन्हा 24 ला वापरतील अशी चर्चा आहे. अनेक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात त्यांनी नेमणूक केलेली आहे, पडताळणी देखील सुरू आहे. जर तसं झालं तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? बघा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, आम्ही पण कच्चे खेळाडू नाही, आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही तसं त्यांनी वाळा सोडली आम्ही प्रत्युत्तर त्यांना आम्ही तसंच देतो. तिकडे शेतकी समिती निवडणूक आहे, त्यांचा मुलगा अमोल आणि ते सुद्धा कामात व्यस्त तिथे, त्यामुळे आले नाही. पुढच्या बैठकीत ते असतील किंवा आम्ही तिकडे असलो. साहेब जिल्ह्यात अशी चर्चा आहे की काही शिंदे गटाचे जे स्टँडिंग आमदार आहेत ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतील. त्याच्याबद्दल जाहीरपणे त्यांनी पालकमंत्री मोदी उल्लेख केलेला आहे की काय काय चर्चा होतात, असं आले गेले चिन्ह गेलं होणार आहे त्या त्या वेळेला समजेल सगळं. चला बस.